सगळ्यांना आमचा नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. तर आज मी आकाश सोबत पुन्हा आहे आणि ह्याच्यासोबत मी एक व्हिडिओ ऑलरेडी केली आहे, नसेल बघितली तर जाऊन बघा ह्या व्हिडिओ नंतर. आज आम्ही मोदक बनणार आहोत कारण की गणेश चतुर्थी येत आहे त्याच्यासाठी. येस, इट्स माय फेवरेट 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 फेस्टिवल आणि आमच्या दोघांच्या स्टेट मध्ये गणेश चतुर्थी खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करतो. तर आम्ही राईस फ्लॉरचा मोदक बनवणार आहोत आणि मी रागीचा फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे कारण की मला आजकाल रागी खूप आवडते. तर आम्ही रागीचा ट्राय करणार आहोत आणि गहूचे मोदक पण आम्ही, ते तर खूप कॉमन आहे पण रागीचे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगूया कसे बनतात. सो लेट्स स्टार्ट. आकाश आम्हाला मोदकची सगळी सामग्री सांगणार आहे तर स्टार्ट कर. ओके, माझी मराठी ती छान नाही आहे पण खोबरा आपला नॉर्मल घी आहे इथे. ये फिलिंग साठी ड्रायफ्रुट्स, काजू, पिस्ता, बदाम आणि मिक्स सगळं ड्रायफ्रुट्स आहे. ये जॅगरी आहे, गुड आहे, गुड सॉरी. आणि हे कार्डमम पावडर आणि जायफळ पावडर, सॉरी इंग्लिश मध्ये सांगतो म्हणून. आणि सॅफ्रन, केसर हो. आणि हे सगळे डो बनवायसाठी होल व्हीट फ्लॉर, रागी आणि राईस फ्लॉर. ओके, आणि तेल तर हे फ्राय करायसाठी. तर लेट्स गेट स्टार्टेड. आता मी ह्याच्यात घी टाकणार. एक स्पून काफी आहे मिली? नो, जेवढी जास्त घी तेवढा जास्त चांगला फ्लेवर. आणि पाहिजे नाही, गरम झालं की आपण नारळ टाकू शकतो. फक्त हलका रोस्ट करायचं नारळ. आता मी बघणार आहे कशी मिली करते ती. हॅलो मिली, हाय. पण हे थोडा हलका रोस्ट झाला की आपण टाकू शकतो काय जॅगरी म्हणजे गुड. आता जेव्हा रोस्ट होणार ना, ऑइल्स आहे त्याच्यामध्ये कोकोनटचे ऑइल्स, ते सेपरेट होणार आणि डिलिशियस बनणार. तुम्ही होल्ड करा रेसिपीला आणि आमची बघ मिली. बाय द वे, ही माझी कापूची रेसिपी आहे. मला माझी कापूची आणि एक माझी सुजाता आई आहे, त्या दोघांचे मोदक खूप 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 आवडतात. तर मी काकूकडनं ही रेसिपी मागितली आणि तिने मला एकदम चांगल्यापैकी एक्सप्लेन केली आहे. आय होप मी तिच्या एक्सपेक्टेशन्सवर जशी ती बनवते तशी बनवू शकेन. सो लेट्स सी. आणि 4-5 दिवसानंतर गणेश चतुर्थी आहे इंडियामध्ये, तर तुम्ही लोक नक्कीच हे मोदक बनवा आणि खा. जर तुम्ही गणेश चतुर्थी मध्ये मोदक नाही खाल्ले तर काहीच केलं नाही. एक्झॅक्टली, माझा पर्सनली पण खूप फेवरेट फेस्टिवल आहे तो आणि मी मिस करणार या वर्षी खरंच. मी पण सांग तुमच्या इथे कशी सेलिब्रेट करतात. आमच्याकडे 5 दिवसाचे गणपती असतात आणि पहिली तर मी खूप मिस करणार या वर्षी खरंच. मला ऑलरेडी खूप याद येते, आठवण येते. हो, आणि आम्ही खूप काय काय प्रकारचे काय म्हणतात काय डिशेस काय डिशेस मोदक अजून हो, आणि पुरी, तुमची भाजी, तुमचा चण्याचा रोस. म्हणजे नैवेद्य दाखवायला तर त्यासाठी रोज नवीन नवीन प्रसाद बनवतो पण मेन मोदक खूप. आणि गणपतीचा पण फेवरेट आहे मोदक. तुम्ही ज्या कोणालाही त्या खायला त्याला आवडेलच. आज आम्ही स्टीम बनवणार पण फ्राईड पण मस्त. फ्राईड पण बनवणार आहोत आपण. फ्राईड पण बनवणार आम्ही आज ते गहूचे. ओके ओके ओके, मी तोपर्यंत गहूचा डो बनवू शकेल क्विकली. आम्ही सगळे प्रकारचे फ्राईड आणि स्टीम दोन्ही बनवणार तुम्हाला लोकांना समजायला की तुम्ही जे तुमचे प्रेफरन्स आहे तुम्ही तसे बनवू शकता. आणि नंतर मी दामून खाणार आहे. हे मी गहूचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात थोडस मीठ टाकेन आणि नॉर्मल आपण जसं मीठ करतो तसं मीठ करणार. दॅट्स इट. काय स्मेल येते आहे, तुम्हाला ट्राय करायला पाहिजे. थोडस ह्याच्यात घी टाकणार आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता. आता हे आमचा खोबरा असा झालेला आहे. आता गुड टाकणार आहे. बघा मी मेजर नाही केलं तर गुड टाकू बघ. आता हा गुड जोपर्यंत मेल्ट नाही होत तोपर्यंत स्टेअर करत राहायचं. आणि गुडच युज करा, कशाला शुगर मध्ये
फ्लेवर नाही येणार, फ्लेवर नाही येणार गुड मध्ये. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा गुड आणि अर्धा शुगर पण यूज करू शकता, पण आम्ही फक्त गुडच यूज करतो. आता मस्त की एक कलर येणार, तो कलर तो कलर इज माय फेवरेट. जीवन मला मराठी गाणे खूप आवडते. गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया. डो नीट केलेला आहे. आता ह्याला मी 10 मिनिट साठी रेस्ट करायला ठेवेल. तोपर्यंत मी राईस आणि ज्वारीचं नीट पण बनवते. नीट बोलते दो छानच कलर आलाय आणि कलर आलाय. ह्याला आठू दे. माझी काकू युजली ड्रायफ्रुट्स नाही टाकत, ती चारोळी टाकते. पण इकडे मी खूप चारोळी शोधली, मला भेटली नाही, तर मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. तुम्ही काही टाकू शकता, ड्रायफ्रुट्स आणि चारोळी. जस्ट आम्ही ड्रायफ्रुट्स ऑलरेडी टाकलाय, मस्त देखील त्याला मिक्स करणार. काय भारी दिसतंय इथे, फिलिंग आहे मस्त देखील. ऍक्च्युली माझी मम्मी आणि पप्पाला मराठी प्रॉपर येते, पण मला तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये आम्ही ट्राय करत होतो, मी माझा स्ट्रगल बघितलाय ऑलरेडी. आणि जर नसेल बघितली तर या व्हिडिओ नंतर ती व्हिडिओ बघा. आणि आता मी ना जस्ट साइड बाय साइड रागीचा फ्लावर रागीचा पीठ ह्याच्यात टाकून बॉईल करते. थोडं जास्त नाही बनवणार म्हणून थोडंच पाणी घेतलंय. तर स्टीम मोदकसाठी ह्याला बॉईल करायचं आहे. थोडे 2-3 थेंब तुपाचे पाणी मध्ये हो बॉईल होते. तर ह्याच्यात फ्लावर टाकलाय मिलीने पीठ. मी हात मध्ये शीट करतो पण नाही, ह्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं. ओके, हे आता जायफल पावडर आहे, हे टाकतोय. कुठला पावडर आहे? स्टार मिक्स नाही, नो नटमेग, नटमेग सॉरी. मला अजून याद आहे की एव्हरी टाइम आमची गणेश चतुर्थी जेव्हा होती आहे एव्हरी इयर, तर मग मम्मी पहिलीच 3-4 दिवस पहिली चालू होते आमच्या घरामध्ये हे सगळं बनवायला. आणि हे कार्डमम गौरी पण करतात तुम्ही लोक? हो नवरी. गौरी काय नवरी? गौरी हो गौरी पण करतो लास्ट दिवस ना. नवरी काय? नवरी करंजी. करंजी 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 आम्ही त्याला नवरी म्हणतात. पण आमची फिलिंग थोडीशी जास्त आम्ही शिजवली आहे, एवढी नाही शिजवायची, पण तरी इट्स नॉट बॅड. गुड मॉर्निंग. Good morning guys, welcome back to my vlog. Please don't forget to like, share and subscribe. Subscribe करो. तुम्ही लोक नक्कीच ही रेसिपी बनवा आपल्या घरी, ठीक आहे? आणि नीचे म्हणजे खाली कमेंट करून सांगा. आणि लाईक झाली तर गणपती बाप्पा मोरया म्हणून कमेंट करा. हो हे आता मी याच्यात राईस फ्लावर टाकते. सेम रागी बनवली तशीच सेम हा? हो सेम. ओके, आणि ह्याच्यात जास्त म्हणजे थोडस हलका पाणी राहून द्यायचं. ह्याची छान बनणार हा म्हणून बोलली, अजून बनवायला पाहिजे. ह्याची मोदक कधी खाल्ले तू? मी नाही खाल्ले. मी पण कधीच नाही खाल्ले. आय डोंट थिंक कोणी ट्राय केलं असेल लोकांनी, पण मी जास्त बघितलं नाही. थॉमस पिरकी त्याला नीट करा डोला. त्याचा कलर खूप छान येलाय. थँक्यू मिली. राईस फ्लावरला करते. ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवलेली मी. ही प्रोसेस आहे ना बनवायला, सगळे फॅमिली बरोबर सगळे बसून, मम्मी बहीण भाऊ आणि हे जे ते आम्हाला दाखवत होते ते प्रोसेस खूप मला छान वाटतो. कशाला त्याच्यामध्ये नॉर्मली राईस फ्लावरचे जे मोदक आहे ना ते सगळ्यात बेस्ट असतात. ह्याला प्रॉपरली चांगल्यापैकी नीट करायलाच पाहिजे, नाहीतर चांगले मोदक नाही बनणार. मी पण लहानपणी अशी खूप खायची जे मम्मी नैवेद्य बनवायची आणि ती मला खूप ओरडायची. तर हे आमचे 3 प्रकारचे मोदक आता आम्ही ह्या 3 डोमधनं बनवणार आहोत.
लेट्स सी कुठला सगळ्यात जास्त बेस्ट लागेल. मला बनवायला येत नाही, मला पण शिकव. मला सुद्धा येत नाही एवढ्या चांगल्यापैकी. आय एम नॉट अ प्रोफेशनल, पण मी ट्राय करणार आहे आता. तर पहिले गहूचेच बन, गहू तांदळाचे ट्राय करणार. तर आता आम्ही स्टार्ट करणार आहोत बनवायला. ओके तुला येते बनवायला? मोस्टली हे फ्लॅट बनवतात, पण मला फ्लॅट मध्ये नाही येत. आणि मग आपण याची फिलिंग भरूया. आणि हे नऊ बनव, नाहीतर रागवणार गणपती. नऊ नाहीतर अकरा. माझा फर्स्ट मोदक बनलेला आहे. मला एवढं रेग्युलर प्रॅक्टिस नाहीये, तर इट्स नॉट दॅट बॅड. इट्स नॉट बॅड. आता मी रागीचा ट्राय करते. अरे किती अच्छे से हो रहा है रागी का. हे माझा रागीचा मोदक लुक्स सो क्यूट, खूप छान दिसतोय. हे आकाशने बनवलं एवढं, इट्स नॉट दॅट बॅड. आता मी सगळे बनवून मग तुमच्याकडे येतो. तर आता मी एक गव्हाचा ट्राय करते बनवायला. लेट्स सी कसा बनेल हा. मला ना फिलिंग सेम आहे, फक्त आम्ही पीठ चेंज केलं आहे. फिलिंग इज सेम. आता तू पाणी गरम करू शकतो आणि आपण तेल सुद्धा. एवढं चांगल्यापैकी नाही बनलं, पण आय ट्राईड ॲटलीस्ट. आकाशचे बेटर बनतायत बघ माझं कसं बनलंय. लाईक मी गोलगप्पा टाकतो मी. हो टाक. बाय द वे माझे रागीचे ना जास्त बेटर बनतायत तांदळापेक्षा, कारण की आय थिंक जेव्हा मी डो मध्ये काहीतरी इश्यू झाला. पण इट्स नॉट बॅड. तुमचा हात बसायला पाहिजे याच्यात, हेच आहे, अजून काही नाही. त्याच्यासाठी सगळ्यांची मम्मी आहे ना, छान बनवतो. हो मम्मी लोकांना एकदम फटाफट भाकरी आणि मोदक बनवायला येते. आम्ही फक्त खायचे काम करतो ना, म्हणून आम्हाला वेळ येत नाही. कॅमेरा समोर चांगले नाही बनत माझे. जो कॅमेरा बंद करून बनवते ना, काय भारी बनतात. आमच्या घरामध्ये सेम जे मिलेने डो बनवलाय सेम बनवणार. आणि त्याच्यामध्ये टर्मरिकचा आम्ही लीफ घेतो आणि हे फिलिंग आहे ते त्याच्यामध्ये टाकून आम्ही बंद करतो ते लीफ आणि ते नंतर स्टीम करतो. छान वाटतं, छान टेस्ट येतो. टर्मरिक लीफ? हो टर्मरिक लीफ. बनाना लीफ नाही? नाही टर्मरिक लीफ. टर्मरिकचा जो फ्लेवर आहे तो डो मध्ये जातो आणि त्याच्या आत डोच्या आतमध्ये ते हे आहे ना, फिलिंग आहे ना, छान टेस्ट येतो. ओके. बाय द वे गव्हाचे सगळे आकाशनीच बनवले. नॉट बॅड या. व्हेरी नाईस. नॉट बॅड. याच्यावर आता मी केसर लावेन. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नाहीतर नो नीड. एक असं वाव, छान दिसत आहे याच्यामध्ये. स्टीमर ऑलरेडी आम्ही गरम करून पाणी गरम केलं आहे, आता मी त्याला स्टीम करणार. मस्त पी काय छान दिसत आहे बघ. ऑलरेडी कुक नाही झालं पण छान दिसत आहे ऑलरेडी. हे आता आम्ही वाव स्टीम करूया आणि तोपर्यंत आपण हे पण करू शकतो ना, फ्राय पण करू शकतो. हे बघा मस्त पैकी आम्ही आता फ्राईड मोदक आणि सगळे प्रकारचे मोदक तुम्हाला दिसतील. तर आता आमचे मोदक आम्ही स्टीम करत होतो ऑलमोस्ट झालेले आहेत. तर हे बघा इकडे असं व्हायला पाहिजे. हे आम्ही मिक्स बनवले आहेत. सो आता ह्याला काढूया आणि मग दाखवते तुम्हाला लोकांना. तर आता हे आमचे मोदक रेडी झालेले आहेत. हे फ्राईड वाले आहेत गव्हाचे आणि हे स्टीम्ड आहेत. हे रागीचे आहेत. वाव. आणि हे वाले मोदक राईस फ्लॉरचे आहेत. तर आम्ही आता ट्राय करूया आणि मग तुम्हाला सांगतो कसे झालेत. किती छान दिसत आहेत. सो नाऊ वी आर ईटिंग द मोदक. घरवाली फिलिंग आ रही है. Let's go. Oh, wow. 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 Look at this. Mm.
It's so good. Yes. रागी का चाय रागी के रागी चाय मैं फर्स्ट टाइम बनवला आहे तर मला माहित नाही कसे लागतात. सो लेट मी ट्राय. मैं तो पहली बार खा रहा हूँ. इट्स नॉट बैड. इट्स गुड बट राइस इज द बेस्ट. Which one? Actually, I like fried one. Good. Much more sugar, just the rice. This is very nice. Rice is the best. Yes. If you like my video, please like kara, share kara, subscribe kara, and more than one kha. अरे गणपती बाप्पा मोरया.